विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण सात आता नव्या रंगात नव्या ढंगात तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 94044449 आणि 82087404. भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेचा शानदार समारोप वेंगुर्ला इथं रविवारी करण्यात आला. यावेळी वेंगुर्ला तालुका भाजपच्या वतीनं केंद्रीय मंत्री नारायण राणेंचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. सर्वप्रथम भाजप महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीनं औक्षण करून राणेंचं स्वागत करण्यात आलं, तर वेंगुर्ला तालुका भाजपच्या वतीनं पुष्पहार अर्पण करून जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यावेळी व्यासपीठावर विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, सौ नीलमताई राणे, माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार कालिदास कोळंबकर, यात्रा संयोजक प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष राजन तेली, सरचिटणीस अतुल काळसेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत, महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, वेंगुर्ले नगराध्यक्ष दिलीप गिरप, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, राजू राऊळ, महिला तालुकाध्यक्ष स्मिता दामले, जिल्हा कार्यकारिणी सदस्य मनीष तळवी, जिल्हा परिषद सदस्य प्रितेश राऊळ, दादा कुबल, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रसाद पाटकर, माजी सभापती निलेश सामंत, वसंत तांडेल यांच्यासहित अन्य पदाधिकारी उपस्थित होते. त्यावेळी वेंगुर्ला व्यापारी संघटना, वेंगुर्ला सरपंच संघटना, वेंगुर्ला ओबीसी संघटना, वेंगुर्ला मुस्लिम संघटना, मराठा समाज, महिला बचत गट प्रतिनिधी आणि पदाधिकारी वेंगुर्ला, शेतकरी सन्मान लाभार्थी, देवस्थान कमिटी, ख्रिस्ती समाज बांधव, कुंभार समाज, उज्ज्वला गॅस योजना लाभार्थी, पंतप्रधान आवास योजना लाभार्थी, आत्मनिर्भर योजना, किरकोळ व्यापारी, गाबित समाज, गिरणी कामगार प्रतिनिधी, वकील संघटना, ग्रामपंचायत खानोली, रिक्षा युनियन वेंगुर्ला, युवा मोर्चा वेंगुर्ला, माझा वेंगुर्ला, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान वेंगुर्ला, सुवर्णकार प्रतिनिधी आणि बार असोसिएशन यांच्या वतीनं केंद्रीय मंत्री राणे यांचा नागरी सत्कारही करण्यात आला. भाषणाचा क्रम त्या ठिकाणी परवा आपण बघितला. पहिला होता जोरदार आवाज झाला पाहिजे कोकणाचा, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, हर हर पृथ्वीवर करून हर हर. आजूबाजूला काय नको ते व्हायरस असतील ते सगळे पण पळून जातील. हर हर छत्रपती संभाजी महाराज की, भारत माता की, नारायणरावजी आप आगे बढो. मंडळी, फक्त आजच्या या जनादेश जन आशीर्वाद यात्रेचा आजचा समारोप आहे. या समारोपामध्ये एकूण देशभर ज्या 43 जन आशीर्वाद यात्रा त्या ठिकाणी निघाल्या, मी या देशाचा प्रधानमंत्री नसून मी या देशाचा प्रधान सेवक आहे असे सांगणारे आपले लाडके प्रधानमंत्री प्रधान सेवक नरेंद्र भाई मोदीजी यांच्या संकल्पनेतल्या या जन आशीर्वाद यात्रा, या 43 यात्रामधले मला वाटते सगळ्यात गाजलेली अशी तुमच्या आमच्या लाडक्या मंत्री मोदी यांच्या जन आशीर्वाद यात्रेच्या समारोपाला आपण आलो. मंडळी, देशाचा 75वा वाढदिवस, स्वातंत्र्य दिन, अमृत महोत्सव दिवस लक्षात आहे ना सगळ्यांना? शवास. म्हणजे जे जे झोपले होते ज्यांना ज्यांना वाढदिवस, अमृत महोत्सव का हिरक काही माहित नव्हतं, ते मला वाटते सगळ्यांच्या बरोबर कानापर्यंत पोहोचलेला असे आपले दबंग मंत्री या ठिकाणी आपल्याला भाषण करण्यासाठी आलेले आहे. मंडळी, या मुंबई मधून 19-20 ही आपली जन आशीर्वाद यात्रा सुरू झाली. 7 दिवस मी खरोखर तुम्हाला सांगतो, या 43 यात्रेपैकी जवळजवळ 1.5 ते 2 हजार किलोमीटर चाललेले आपले मंत्री महोदय आपल्या वाहनात त्यांनी 1.5 ते 2 हजार किलोमीटरचा प्रवास केला. 7 दिवस हा प्रवास त्या ठिकाणी सुरू होता. मधला व्यत्यय आपल्याला माहिती आहे, तो व्यत्यय धरून सुद्धा 9 लोकसभा मतदारसंघातून साहेब त्या ठिकाणी गेले. 11 जिल्हे त्यांनी पादांकरात केले. 40 विधानसभा त्यांनी पूर्ण केल्या. आणि हा कार्यक्रम करताना जवळजवळ 350 पेक्षा जास्त ठिकाणी साहेबांचं स्वागत, आशीर्वाद, अशा प्रकारचे सत्कार, असे कार्यक्रम झाले. आपल्या माध्यमातून जोरदार टाळ्या वेंगुर्लेकरांकडून त्यांचं स्वागत व्हायला. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी या सर्व
देशामधील जे मंत्रीपद ज्यांना या देशाला महासत्ता बनवण्यासाठी येणाऱ्या काळात जी आव्हानं या देशासमोर आहेत ती आव्हानं सहजपणे पूर्ण करण्यासाठी ज्यांना ज्यांना मंत्रीपद देऊ केलं त्यांना सर्वांना त्यांच्या राज्यांमध्ये जाऊन जनतेकडून आशीर्वाद घेण्यासाठी सांगितलं आणि तेव्हापासून या कार्यक्रमाला सुरुवात झाली। आदरणीय दादांनी जेव्हापासून मुंबईपासून या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली तेव्हापासून आजपर्यंत सातत्याने आम्ही पाहतोय, मी माझ्यासारखा एक कार्यकर्ता पाहतोय की कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे। कार्यकर्त्यांमध्ये उत्साह यासाठी आहे की मला आठवतं की माझ्या लहानपणापासून मी दादांना पाहतोय, बोलणारे अनेक जण असतात परंतु ज्या वेळेला संधी मिळते त्यावेळेला करून दाखवणं जे खऱ्या अर्थाने ज्यांनी कोकणाला करून दाखवलंय ते आपले सर्वांचे दादा। मला एक छोटासा प्रसंग आठवतो, लहानपणी ज्यावेळेला मी कोकणात आलो होतो तेव्हा मी राजकारणात नव्हतो दादा, त्यावेळेला तुम्हालाही कदाचित आठवत नसेल परंतु आपण दुग्ध विकास मंत्री होता आणि त्यावेळेचा काळ मला आठवतो की कोकणामधील असणारा प्रत्येक माणूस, इथला असणारा प्रत्येक तरुण हा नोकरी निमित्त मोठ्या प्रमाणामध्ये स्थलांतर होत असताना मुंबई असेल किंवा जवळपासच्या शहरांकडे जाताना दिसत होता आणि त्यावेळेला त्यांनी एक हाक दिली होती दुग्ध विकास मंत्री म्हणून, त्यांनी त्या त्या गावामधील तरुणांना असं आव्हान केलं होतं की मी तुम्हाला सरकारच्या माध्यमातून योजनेच्या माध्यमातून तुमच्या घरामध्ये पूरक व्यवसाय झाला पाहिजे, शेतीबरोबर जोडधंदा निर्माण झाला पाहिजे आणि म्हणून गावागावामध्ये त्यावेळेला म्हशी आणि गायी देण्याचं काम हे त्यावेळेला दादांनी केलं। सरकारी दूध डेअरी ही कंट्रोलीमध्ये आणण्याचं जर त्यावेळेला काम कोणी केलं असेल आरएसी दूध डेअरी ही त्यावेळेला दादांनी केली, हे आपण सर्वजण कदाचित विसरलो असो परंतु ज्या ज्या वेळेला अशी संधी मिळते आणि त्या संधीचं सोनं करण्याची ज्यांच्याकडे ताकद असते असे कोकणचे भाग्य विधाते म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते आपले दादा आहेत आणि त्यामुळे आज पुन्हा एकदा एक संधी प्राप्त झाली। जन आशीर्वाद यात्रा 10 दिवसापूर्वी सुरू झाली आणि दरमजल मजल करत या ठिकाणी आज वेंगुर्ल्याच्या भूमीत 10वा दिवस होतो ही यात्रा पोहोचली। यात्रा जन आशीर्वाद यात्रा होती, खऱ्या अर्थाने रवीजी आपली यात्रा सफल झाली कारण यात्रेमध्ये जन आशीर्वाद होता, यात्रेमध्ये जनतेचा भरभरून आशीर्वाद देण्याकरता जनता या ठिकाणी ठिकठिकाणी हजारोच्या संख्येने उपस्थित होती आणि केवळ उपस्थित नव्हती तर आपल्या नेत्याच्या बद्दल त्या ठिकाणी प्रत्येकाला अभिमान वाटत होता, विश्वास वाटत होता म्हणून आशीर्वादी भरभरून प्रत्येक ठिकाणी दादांना या कोकणची जनता देण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित होती आणि म्हणून जन आशीर्वाद यात्रा खऱ्या अर्थाने या ठिकाणी सफल झाली। मी खरं म्हणजे दादा शिवसेनेला मनापासून धन्यवाद देईन कारण आपली यात्रेची उंची वाढवण्याचं काम शिवसेनेनं त्या ठिकाणी केलं। पहिली सुरुवात केली ज्या बाळासाहेबांच्या मुशीमध्ये दादांनी आपल्या राजकारणाला सुरुवात केली, किंबहुना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारली
त्या शिवसेना प्रमुखांच्या स्मृतिस्थळाला जाऊन अभिवादन करण्याचा संकल्प राणे साहेबांनी केला. खरं म्हणजे यांच्या पोटात दुखायचं काहीच कारण नव्हतं, उलट अभिमान वाटला पाहिजे होता. याच बाळासाहेबांच्या मुशीतला एक छोटा कार्यकर्ता सैनिक आज देशाच्या कॅबिनेट मंत्रीपदी पोहोचतोय, याचा खरं म्हणजे शिवसेनेला अभिमान वाटायला पाहिजे. मोठ्या मनानं त्या ठिकाणी त्या स्मृतिस्थळावर हजर होऊन त्या ठिकाणी दादांचं स्वागत करून नतमस्तक व्हायला संधी दिली होती, पण पहिला आपोषपूर त्या ठिकाणी केला विनायक राऊत. ज्यांच्या दम नाही ते जाऊन सांगतात कसे येतात लोक. आता विनायक राऊत राणे साहेबांना आव्हान देणार म्हणजे गंमतच आहे. आणि राणे साहेब तर आपले वाद बरे बाळासाहेबांच्या दर्शनासाठी कोण अडवणार. आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने यात्रा देशवासियांना त्यावेळेला कळली की राणे साहेब आता यात्रेला सुरुवात करतात, शिवसेना विरोध करते. आणि त्यामुळे रोज यात्रेची गर्दी वाढत होती, उंची वाढत होती. राणे साहेबांना त्या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी भेटण्यासाठी हजारोच्या संख्येनं थवेच्या थवे त्या ठिकाणी येत होते. नंतर मांडला पत्रकार परिषद झाली. आपल्या देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या आठवणीनं अमृत महोत्सव की हिरक महोत्सव हे माहीत नसल्याचं सुतोवाच राणे साहेबांनी केलं. बरं काय याच्यात चूक होती कि या राज्याच्या मुख्यमंत्र्याला 75 वर्ष झाल्याची जर आठवण नसेल आणि ते जर या ठिकाणी आठवण करून सांगत असतील तर त्याच्यामध्ये काय चूक होती. परंतु कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी कायदेशीर चुकीचं वक्तव्य नसताना ज्यांना नंतर कोर्टानं त्या ठिकाणी सिद्धही केलं आणि राणे साहेबांना अटक करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. आणि नंतर तर कोकणच्या स्वाभिमान माणसाचा दुखावला गेला. यांनी तर कोकणच्या सन्मानाला स्वाभिमानाला ठेस पोहोचवण्याचं काम केलं. पुन्हा यात्रेला त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणावर त्या ठिकाणी गर्दी व्हायला लागली. आणि म्हणून मी त्या ठिकाणी म्हणालो की शिवसेनेला आम्ही धन्यवाद देतो की या यात्रेच्या यशस्वीतेसाठी आपण महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी बजावली. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.